मित्रांनो, वायसे गुरु चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच आपल्या शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांनी जे अपडेट दिलेलं आहे तुमच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये, इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ऑफलाईनच होणार हे आज एकदाच डिक्लेअर केलेलं आहे. आणि इथून पुढे तरी निदान कुठल्या प्रकारचा संभ्रम विद्यार्थ्यांनी आता मनामध्ये ठेवू नये. आज आपल्या शिक्षण मंत्र्यांनी जे नवीन अपडेट दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे. पहिला होता महत्त्वाचा म्हणजे 10वी आणि 12वीच्या एक्झाम हे बरेच विद्यार्थी म्हणत होते किंवा काही सोशल मीडियावरती येणाऱ्या अफवांमुळे आपल्याला असं वाटत होतं की त्या एक्झाम कधी ऑनलाईनच होणार किंवा एक्झामच होणार नाही वगैरे वगैरे. पण निदान आता हे डिक्लेअर झालेलं आहे की ऑफलाईनच या एक्झाम होणार आहेत 10वी आणि 12वीच्या. नंबर एक. नंबर दोन हे होतं माझ्यासमोर हे अपडेट आहे. नंबर दोन, विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्याच शाळेमध्ये त्याच कॉलेजमध्ये त्याचं सेंटर असणार आहे. पूर्वी काय व्हायचं, 3-4 कॉलेजचे विद्यार्थी एखाद्या जवळच्या सेंटरला असायचे, तसं आता होणार नाही. ज्या कॉलेजमध्ये ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकतो आहे त्या कॉलेजमध्ये त्या शाळेमध्येच त्याची परीक्षा होणार. नंबर दोन, दोन नंबरचा अपडेट. तीन नंबर, कुठली गोष्ट डिक्लेअर केली होती तिसरी, ते अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे की विद्यार्थ्यांची रायटिंग प्रॅक्टिस जास्त झालेली नसल्यामुळं कदाचित हा विचार केला गेला असावा की त्यांना परीक्षेसाठी जास्तीचा वेळ द्यावा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 80 मार्काचा पेपर असणार, 80 मार्काच्या पेपरसाठी पुढे तुम्हाला अर्धा तास एक्स्ट्रा दिला जाणार आहे. 80 मार्काच्या पेपरसाठी अर्धा तास आणि 40 मार्काच्या पेपरसाठी 15 मिनिटांचा एक्स्ट्रा वेळ, ॲडिशनल वेळ, जास्तीचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या फायद्याची गोष्ट आहे, काय हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुमच्या ज्या प्रॅक्टिकल एक्झाम आहेत ते जनरली दरवर्षी काय व्हायचं, 10वीचा विद्यार्थी असो 12वीचा असो, या प्रॅक्टिकल एक्झाम जनरली तुमच्या एक्झामच्या आधी व्हायच्या, लेखी परीक्षेच्या आधी व्हायच्या. पण आता यावर्षी तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम कधी होतील, लेखी परीक्षा झाल्यानंतर होतील, लेखी परीक्षा संपल्यानंतर. त्यामुळं लेखी परीक्षा संपल्यावर पुढच्या 15 दिवसातच त्या एक्झाम होणार आहेत. जसं आता 12वीच्या एक्झाम 23 एप्रिलला सुरू होतील, 10वीच्या एक्झाम 29 एप्रिलला सुरू होतील, आणि ज्या एकदाच्या एक्झाम संपल्या मे महिन्यामध्ये की त्यानंतरच्या 15 दिवसामध्ये, लेखी परीक्षा संपल्यानंतर 15 दिवसामध्ये या प्रॅक्टिकल एक्झाम घेतल्या जातील. अजून एक महत्त्वाची गोष्ट 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे की 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल्स हे आता विद्यार्थी रेग्युलर करू न शकल्यामुळे 5 ते 6 फक्त प्रॅक्टिकल घेतले जातील. आणि हे प्रॅक्टिकल्स हे कसे घेतले जातील, असाइनमेंटच्या फॉर्ममध्ये घेतले जातील. मग 10वी 12वीच्या एक्झाम हे आता प्रॅक्टिकल एक्झाम ह्या कशा होणार आहेत, असाइनमेंट्सच्या स्वरूपात होतील, गृहपाठाच्या स्वरूपात होतील. ते तुम्हाला लिहायला दिलं जाईल, ते तुम्ही लिहून असाइनमेंट पूर्ण करून देणे, हे एवढं एक अशा स्वरूपात ती एक्झाम होणार आहे. याच्यात अजून एक मुद्दा असा सांगितला गेलेला आहे की जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला एक्झाम पिरियडमध्ये कोरोना झालेला असेल किंवा संचारबंदीमुळं तो कदाचित एक्झाम हॉलपर्यंत पोहोचू शकला नाही किंवा कंटेनमेंट झोनमध्ये तो आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यामध्ये एक वेगळी एक्झाम घेतली जाणार आहे. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी, अशा वेळेलासुद्धा विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता या सगळे हे मुद्दे लक्षात ठेवावे. आणि आता इथून पुढं बिनधास्त अगदी अभ्यासाला लागाव. विद्यार्थी मित्रांनो, कसल्याही प्रकारच्या मनात शंका ठेवू नका. सोशल मीडियावर येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यावरती विश्वास न ठेवता आपल्या मंडळाचं जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, त्या अधिकृत वेबसाईटवर जी माहिती मिळते तीच माहिती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारी ठरणार आहे. त्यामुळं सोशल मीडियावरील बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि जोमाने कामाला लागा. उरलेल्या वेळामध्ये परीक्षेची व्यवस्थित तयारी करा आणि परीक्षेला सामोरे जा, आत्मविश्वासाने सामोरे जा. विश ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद.